इन द लास्ट लेक्चर, कालच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलं आहे ते आहे सेल्फ इंडक्शन, सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला रिवाइज केला, आणि त्यानंतर सेल्फ इंडक्टन्स नंतर आपण बघितलं की एनर्जी किती स्टोअर होते इंडक्टरमध्ये, त्याचा फॉर्म्युला हाफ एल आय स्क्वेअर आला होता, ते तुम्हाला आठवत असेल तर. एवढी एनर्जी स्टोअर होते त्याला आपण युबी म्हणतो, एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर. अशीच एनर्जी कॅपॅसिटरमध्ये पण स्टोअर होते, युई म्हणतो त्याला आपण, हाफ सी व्ही स्क्वेअर असते ती. आणि अशीच एनर्जी आय स्क्वेअर आर टी रेझिस्टर लूज करतो. सो रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तीन महत्वाचे इलेक्ट्रिकल कॉम्पोनेंट्स असतात, ज्यामध्ये याच्याकडे चार्ज, सॉरी एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी असते, स्टोअर करू शकतो हा कॅपॅसिटर पण एनर्जी स्टोअर करू शकतो. बट रेझिस्टर हा असा आहे डिवाइस की जो एनर्जी स्टोअर नाही, एनर्जी डेसिपेट, पॉवर लॉसेस करू शकतो. ओके, हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी इज लॉस्ट, एनर्जी लूज करतो हा रेझिस्टर आर, सी कॅपॅसिटर, एल इंडक्टर. पुढे जाऊन आपण बघणार आहे की या आर सी आणि एल ला सर्किटमध्ये एकत्र लावलं तर काय होतं, इंडक्टरला कपॅसिटरला आणि रेझिस्टरला एकत्रच जर काय आपण सिरीज मध्ये लावलं तर काय होतं. वी विल बी सीइंग दिस इन द नेक्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे ऑल्टरनेटिंग करंट्स. बट आता सध्यासाठी आपण फक्त इंडक्टर वरती डिस्कस करत होतो काल. सो इंडक्टर मध्ये हाऊ मच एनर्जी इज स्टोर्ड, त्याचा हा फॉर्म्युला आहे हाफ एल आय स्क्वेअर. अँड त्याचा आपण एनर्जी डेन्सिटीचा पण फॉर्म्युला बनवला की एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम किती असते. आणि एनर्जी सिन्स इट इज हाफ एल आय स्क्वेअर, त्याला जर मी व्हॉल्यूम ऑफ इंडक्टरने डिवाइड केलं तर व्हॉल्यूम ऑफ इंडक्टर एकदम कॉमन सेन्स, व्हॉल्यूम असतो एरिया इंटू लेंथ, सिम्पल बेसिक व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर तो काय बनतो बघा. तर एल, हा एल वेगळा आहे का, हा इंडक्टरचा एल आहे आणि हा तर लेंथ ऑफ सॉलेनॉइड, लेंथ आहे हा. सो या लेंथला आपण छोटा एल म्हणूयात, कन्फ्युजन नाही राहणार. आणि या इंडक्टरच्या एल ला जर आपण त्याचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला तो असा बनतो हाफ म्यू नॉट एन स्क्वेअर पाय आर स्क्वेअर इन टू एल, असा बनतो तो फॉर्म्युला. हा पूर्ण फॉर्म्युला जो आहे तो मी एलचा टाकलाय, आय स्क्वेअर तर आहेच पुढे, डिवाइडेड बाय एरिया जो पायआर स्क्वेअर असतो इन टू एल. सो पायआर स्क्वेअर कॅन्सल, एल एल कॅन्सल होतो आणि जे काही राहतं, जे काही दिसतंय तुम्हाला ते एनर्जी डेन्सिटी आहे म्यू नॉट एन स्क्वेअर करंट स्क्वेअर. आणि मला माहिती आहे की या सोलेनॉइडच्या आतमध्ये जी फील्ड आहे तिचा फॉर्म्युला काय, म्यू नॉट एन आय आहे ना. सो इथे म्यू नॉट एन आय मध्ये एनचा स्क्वेअर दिसतोय, आयचा स्क्वेअर दिसतोय. जर मी समहाव म्यूचा पण स्क्वेअर केला तर मला बीचा स्क्वेअर मिळणार आहे. सो मी तो म्यूचा स्क्वेअर अचीव करण्यासाठी थोडे कष्ट घेऊन त्याला मी म्यूनी मल्टीप्लाय डिवाइड करतो. असं केल्याने न्युमरेटर मध्ये बनतो डायरेक्टली बी स्क्वेअर. आणि आपण शेवटी काल हा फॉर्म्युला डिराईव्ह करून सोडला होता. असाच फॉर्म्युला इलेक्ट्रिसिटी मध्ये पण आहे, एनर्जी डेन्सिटी त्याच्यामध्ये असतो हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. आय एम नॉट शुअर तुम्हाला बुक मध्ये हा फॉर्म्युला दिलाय का, पण असा येतो फॉर्म्युला. मी तुम्हाला करून दाखवतो की तो फॉर्म्युला कसा काय येतो, बघा तुम्हाला प्रूफ दाखवतो मी त्याचं. तर तुम्हाला माहिती आहे एनर्जी स्टोर्ड इन द आपलं कॅपॅसिटर किती असती, हाफ सी व्ही स्क्वेअर असती, हाफ सी इंटू व्होल्टेज स्क्वेअर. जर काही मी याला व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर कॅपॅसिटरचा व्हॉल्यूम काय असतो रे, कॅपॅसिटरच्या प्लेटचा एरिया इंटू डिस्टन्स डी, ए डी असतो व्हॉल्यूम. सो करा व्हॉल्यूमने डिवाइड, ए डी, ठीक आहे, एडीने डिवाइड केला. अच्छा आता बघा सी जो आहे, सी जो कॅपॅसिटन्स आहे त्याचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करूयात आपण. त्याचा फॉर्म्युला असतो ए एप्सिलॉन नॉट, के सोडून द्या, के तर व्हॅक्युम आहे असं अज्यूम करू, ए एप्सिलॉन नॉट के बाय डी, हा सीचा फॉर्म्युला असतो, इन टू व्ही स्क्वेअर. हा सी ला टाकला मी, इन टू व्ही स्क्वेअर, डिवाइडेड बाय खाली काय रे, एडी आहे खाली, एडी, ठीक आहे. सो ए ए गायब झाला, डी इन टू डी, डी स्क्वेअर झाला. सो हा फॉर्म्युला कसा दिसेल, हाफ एप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर बाय डी स्क्वेअर. पण आठवतंय का तुम्हाला व्ही बाय डी हीच तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. सो हाफ एप्सिलॉन ई स्क्वेअर असा फॉर्म्युला बनला. मी तुम्हाला सांगितलं हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एकदम सेम आहेत, हाफ हाफ दोघांकडे आहेत. ह्याची मॅग्नेटिक इंडक्शन आहे, ह्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, दोघंही स्ट्रेंथ देतात फील्डची. ह्याचा वन अपॉन म्यू नॉट आहे, याचा एप्सिलॉन नॉट आहे, दोघं पण करस्पॉन्डिंग असतात ना.
दोघा पण कॉन्स्टंट्स आहेत. सो दिस इज हाऊ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर व्हेरी मच सिमिलर, अँड व्हॉट वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर वॉज दिस पार्ट. कोणाला काही इथपर्यंत डाऊट आहेत तर विचारून घ्या, नाहीतर आपण एडी करंट आणि मी आता म्युच्युअल इंडक्शनवर आज नाही जाणार, कारण की म्युच्युअल इंडक्शनच्या पुढे कपलिंग आहे, कपलिंगच्या पुढे ट्रान्सफॉर्मर आहे. हे तिन्ही गोष्टी एकच कॉन्सेप्ट वरती बेस्ड आहेत, म्युच्युअल इंडक्शन, कपलिंग आणि ट्रान्सफॉर्मर, हे तिन्ही गोष्टी एकच कॉन्सेप्ट वरती बेस्ड आहेत. सो आज म्युच्युअल संपवला तर उद्या परवा नंतर परत म्युच्युअलच शिकवावं लागेल मला, कारण की म्युच्युअल इंडक्शनच्या वरती हा बेस्ड आहे. सो आज आपण जे इररिलेव्हंट टॉपिक आहेत, इररिलेव्हंट म्हणण्यापेक्षा जे स्वतंत्र इंडिपेंडेंट टॉपिक्स आहेत, असे टॉपिक्स आपण राहिलेले मधले मधले सोडलेत ना, जे मी स्किप केलेत ते संपवणार आहे आता मी. त्यातलाच एक आहे एडी करंट्स, त्यातलाच एक आहे एडी करंट्स. चलो, नो डाउट, ओके, आई विल इरेज ऑल दिस. सो टुडे वी विल डिस्कस टू इम्पॉर्टंट पॉइंट. एडी करंट तर छोटाच आहे, तो संपूर्णच टाकूया, प्लस आपण अजून एक पुढचा पार्ट जो आहे की एनर्जी इंडक्शन मध्ये एनर्जी ट्रान्सफरचा एक फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, इवन दॅट वी विल कवर. 19. एडी करंट काय असतो मी सांगतो तुम्हाला. एडी करंट लॉस आहे, गेन आहे, फायदा आहे, नुकसान आहे, काय आहे एडी करंट. सी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ एडी करंट आणि एडी करंट एवढे इम्पॉर्टंट का आहेत. बघा, इफ यू हॅव अ वायर अँड इफ यू मेक वायर का एक रेक्टॅंग्युलर कॉईल, अँड नाव इफ आय प्लेस दिस कॉईल इन इलेक्ट्रिक फील्ड, मी या कॉईलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं, सॉरी मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये काहीतरी फ्लक्स त्याच्यातनं पास होत आहे. बट सपोज मी या कॉईलला बाहेर ओढून काढलं, बाहेर ओढल्यानंतर ती कॉईल इथपर्यंत आली, तर मी काय म्हणतो की अरे येस, फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाल्यामुळे यातनं करंट फ्लो झाला. करंट फ्लो झाला म्हणजे एक्झॅक्टली काय झालं, तर इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली फ्लो झाले असतील, असे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले असतील, म्हणजेच करंट फ्लो झाला ना. सो वायरमध्ये असं होतं की जेव्हा आपण फ्लक्स चेंज करतो तेव्हा वायरमध्ये या वायरमधनं करंट फ्लो होतो, ऑब्व्हियसली वायरमधनं करंट फ्लो होतो. मग एडी करंट काय प्रकार, बघा एडी करंटचा मीनिंग सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला हे जस्ट मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं बेसिक सांगितलं की करंट फ्लो होतो फ्लक्स चेंज केल्यावरती. बट वेन यू हॅव अ मेटल ब्लॉक, इमॅजिन करा एक मेटल प्लेट आहे, ही मेटलची प्लेट आहे, ठीक आहे, दिस इज मेटल प्लेट अँड दिस मेटल प्लेट इज कम्प्लिटली सॉलिड प्लेट. ही अख्खीच्या अख्खी सॉलिड प्लेट आय हॅव प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, वरतून खाली मॅग्नेटिक फील्ड चाललेली आहे, मॅग्नेटिक फील्ड वरून खाली चालली आहे नॉर्थ टू साऊथ. आणि आता मी काय करतोय, अचानक मी त्या मॅग्नेटिक फील्डला चेंज करतोय, मी फ्लक्स चेंज करतोय, आय एम चेंजिंग फ्लक्स. इफ आय स्टार्ट चेंजिंग द फ्लक्स, यामध्ये करंट फ्लो होईल तर होईल कसा. वायर होती तेव्हा समजू शकतो की वायरमधनच इलेक्ट्रॉनला जावं लागत होतं, इलेक्ट्रॉनची किती पण इच्छा असेल इट कॅनॉट कम इन एअर, बाहेर येऊ शकत नाही वायरची, तो त्याला वायरमधनच जावं लागत होतं, वायरमधनं जात 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 तो पूर्ण गोल फिरून चक्कर मारत होता आणि करंट फ्लो होतो. इथे तसं नाही होणार, इथे मिलियन्स अँड ट्रिलियन्स, इनफॅक्ट जास्तच इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, तर हे सगळे सगळेच्या सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स ला जर काही आपण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये लावलं, तर ते ज्या ज्या डिरेक्शन मध्ये आता चाललेले ना, ते त्या त्या डिरेक्शन मध्ये परपेंडिक्युलर त्यांच्यावरती फोर्स ऍक्ट होतो अँड दे स्टार्ट रिव्हॉल्विंग ऍट दॅट सेम प्लेस, त्याच लोकेशनला ते फिरणं चालू करतात, जिथे ते असतील त्या लोकेशनला ते फिरणं चालू करतात. ऍज इफ पाण्यामध्ये, वॉटरमध्ये जे आपले व्हर्पूल्स असतात ना, भवरे, पाण्यामधला भवरा माहिती का, एडीज म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो एडीज, तर तेच सेम थिंग इथे इलेक्ट्रॉनचा सी आहे असं अज्युम करा, इलेक्ट्रॉन सी, त्या इलेक्ट्रॉन सी मध्ये इलेक्ट्रॉन्सचा आता व्हर्पूल किंवा एडीज फॉर्म होणं चालू झालंय अँड दोज एडीज छोटे छोटे त्यांच्या वेगवेगळ्या आता त्यांच्या स्पीडवर डिपेंड करणार आहे. काही इलेक्ट्रॉन्स खूपच स्लो असतील तर त्यांचे छोटे सर्कल बनतील, काही इलेक्ट्रॉन्स फास्ट मूव्ह होणार असतील तर त्यांचे मोठे मोठे सर्कल बनतील, कारण की इलेक्ट्रॉनचे वेगवेगळ्या स्पीड्स असतात, ते फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. सो दे विल बेसिकली क्रिएट व्हर्पूल्स इन द कंडक्टर, या मोठ्या मेटल प्लेटमध्ये व्हर्पूल्स बनतील अँड दीज व्हर्पूल्स ऑर दीज एडी करंट्स, हे जे एडी करंट्स आहेत ना, हे एडी करंट्स मुळे
हीट जनरेट होऊ शकते, कारण की एक प्रकारचे करंट आहे आणि जूल्स लॉ प्रमाणे आय स्क्वेअर आर टी हीट लॉस होऊ शकते आणि त्यामुळे ही मेटल प्लेट मध्ये हीट डेव्हलप होऊ शकते एडी करंट्समुळे. सो एडी करंट कधी आपण एक्सपिरियन्स करू शकतो किंवा त्याचं डेफिनेशन काय लिहू शकतो, तर एडी करंटला एकदम चांगल्या भाषेमध्ये मी लिहून दाखवतो. वेन मेटल प्लेट्स ऑर मेटल ब्लॉक्स आर सब्जेक्टेड, मेटल ब्लॉक्स आर सब्जेक्टेड टू चेंजिंग चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, ओके, इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात, ओके, फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात त्याच्यामध्ये रिव्हॉल्व, किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन मेटल इन फॉर्म ऑफ एडीज कॉन्स्टिट्यूटिंग करंट कॉल्ड एडी करंट्स, कॉल्ड एडी करंट्स. एडी करंट्स काय असतात? एडी करंट्स असतात वेन मेटल ब्लॉक्स आर सब्जेक्टेड टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रॉन्स जे असतात ना फ्री वाले, दे रिव्हॉल्व इन मेटल इन फॉर्म ऑफ एडीज, ते भवऱ्यासारखे फिरतात जागेवरती इलेक्ट्रॉन्स. म्हणजे वॉटरमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, वॉटरमध्ये कसं एखाद्या ठिकाणी लो प्रेशर रिजन झालं डेव्हलप तर कसं भवरे बनतात, सगळं तिथं सगळे येतात तिकडचं, सगळीकडनं वॉटर तिकडे येतं. सो बेसिकली तिथे एडी फॉर्म होतं. तुम्ही एडी घरी पण बनवू शकता. कसं बनवायचं? तर आपला जो बेसिन असतो वॉश बेसिन, त्याचं जे खालचं ज्याच्यात आउटलेट असतं जिथं पाणी बाहेर जातं, त्याच्यावरती हात ठेवून द्यायचं आणि बंद करून टाकायचं आणि नळ ऑन करायचं. नळ ऑन केल्यानंतर काय होतं, इकडनं तर पाणी निघणार नाहीये, तो तुमचं बेसिन भरायला लागतं भरायला लागतं आणि फुल फ्लडेड होऊन जातं, फुल फ्लडेड. आणि त्यानंतर तुम्ही हात रिलीज करा, यु विल फाइंड दॅट की आतमध्ये इथनं असा एडी बनलाय, भवरा बनलाय इथनं. ऑल द वॉटर इज बेसिकली रशिंग टुवर्ड्स दॅट लो प्रेशर रिजन. लो प्रेशर रिजन कडे सगळीकडनं वॉटर रश झालं की यू कॅन फॉर्म दॅट एडीज आर फॉर्म. हा, वरून म्हणतोय की सर बॉटलला उलट करून आपण बॉटलला रोटेट केलं तरी एडीज बनतो. येस, दोज आर ऑल्सो एडीज, बट ते हाताने आपण फिरवल्यामुळे आहे. रिअल रिझन असलं पाहिजे प्रेशर डिफरन्स, बरोबर ना. इथे पण काय होतं की इथं आपण बॉटल फिरवल्यावरती त्यांना सेंट्रिफ्युगल फोर्स मिळतो, त्यामुळे ते बाहेर ढकलले जातात आणि देअरफोर इथे हा इफेक्ट आपण सर्क्युलर मोशन मध्ये बघू शकतो. ठीक आहे, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये होतं, करेक्ट, राईट. सो तेच इथे होतं मेटल प्लेट्स मध्ये अँड दीज आर कॉल्ड एज एडी करंट्स. आता एडी करंट्स जे आहेत किंवा एडीज जे आहेत ते चांगले आहेत, वाईट आहेत, काय आहेत, तर आपण त्याच्याबद्दल बोलू. ठीक आहे, हे तर डेफिनेशन होतं. डेफिनेशन तुम्हाला आता या वर्षीच्या बुकमध्ये प्रॉबब्ली दिलं पण नसेल, बट महत्वाचं काय बघा, याचे युजेस काय, पॉझिटिव्ह युजेस म्हणजे मेरिट्स, ऍडव्हान्टेजेस काय आहे त्याचे युजेस. तर हा एडी करंटचा कॉन्सेप्ट वापरतात इंडक्शन फर्नेस मध्ये. इंडक्शन फर्नेस, आपलं माहिती इंडक्शन, आपलं माहिती फर्नेस म्हणजे काय असतं की हाय टेम्परेचर एक फर्नेस असतो ज्याच्यामध्ये खूप हाय टेम्परेचर मेंटेन केलं जातं, जिथे काही ऑब्जेक्ट टाकून आपण मेल्ट करू शकतो त्याला. मला समजा आयन लोखंडाला मेल्ट करायचंय, व्हॉट आय विल डू इज आय विल पुट दॅट आयन इन दॅट फर्नेस, तो गरम करून 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 तो मेल्ट करेल. त्याला गरम कसा करेल, गरम करेल कुठल्या तरी फ्युएलला बर्न करून, कोणता तरी फ्युएल वापरला जाईल तिथे. बट इंडक्शन फर्नेस मध्ये ना केरोसिन, ना पेट्रोल, ना डिझेल, ना काही ऑइल, कोणत्याच प्रकारचं फ्युएल वापरलं जात नाही, भट्टी पण वापरली जात नाही इंडक्शन मध्ये. ठीक आहे, इंडक्शन फर्नेस मध्ये काय होत, इंडक्शन फर्नेस मध्ये नीट समजून घ्या काय होत. इंडक्शन फर्नेस मध्ये सपोज इफ आय वॉन्ट टू मेल्ट दिस मेटल ब्लॉक, या मेटल ब्लॉकला मला मेल्ट करायचं असेल, या मेटल ब्लॉकला मला मेल्ट करायचं असेल, तर आय विल नॉट प्रोव्हाइड इट हीट. मी याला कुठल्या गरम तव्यावरती किंवा खालून हीट नाही करणार, सिम्पली मी त्याला एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवून देतो. ठेवला, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला की काही प्रॉब्लेम नाही. याच्यात ना मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, हा याच्यामधनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता मी काय करेन, आय विल नॉट डू एनिथिंग विथ दिस मेटल ब्लॉक, बट आय विल चेंज मॅग्नेटिक फील्ड. मी मॅग्नेटिक फील्डला फ्लक्च्युएट करणं चालू करेल, आय विल स्टार्ट चेंजिंग इट, अँड ॲज मॅग्नेटिक लाईन्स विल चेंज इन दिस स्मॉल स्मॉल करंट्स विल स्टार्ट, एडी करंट्स विल स्टार्ट, अँड दोज एडी करंट्स विल स्टार्ट जनरेटिंग हीट, अँड दॅट हीट ऑटोमॅटिकली विल बी सो लार्ज दॅट इट विल फायनली मेल्ट दिस पीस ऑफ आयन. हा आयनचा पीस स्वतःच मेल्ट होऊन जाईल, त्याला न कोणी हीट करता, तर स्वतःमध्येच हीट डेव्हलप झाली बिकॉज ऑफ एडी करंट. दिस इज हाऊ इंडक्शन फर्नेस वर्क्स, आणि इंडक्शन फर्नेसनी आपण मेल्ट करू शकतो.
इंडक्शन गॅस, इंडक्शन गॅस, राईट राईट. इंडक्शन आपलं जे असतं इंडक्शन नॉर्मल आपण वापरतो, वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल. आता बघा, आता बघा नेक्स्ट जे आहे ते आहे स्पीडोमीटर. स्पीडोमीटर, गाडीचं जे स्पीडोमीटर असतं ना ते ऍक्च्युली एडी करंट वर वर्क करतं. कसं काय, तर गाडीचं जे व्हील असतं त्या व्हील मध्ये एक आपण कॉईल ठेवतो आणि मॅग्नेट ठेवतो. जेवढा फास्ट हे व्हील फिरेल ना तेवढा फास्ट तो मॅग्नेट फिरेल, आणि जेवढा फास्ट तो मॅग्नेट फिरेल ना तेवढा फास्ट, जेवढा फास्ट तो मॅग्नेट फिरेल ना तेवढा फास्ट मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, एडी करंट बनतील. अँड दोज एडी करंट्स आर बेसिकली मेजर्ड, दोज एडी करंट्स आर ऍक्च्युअली मेजर्ड ऑन द टॉप. आणि वरती आपल्याला दिसताना दिसतं की 0 किलोमीटर पर आवर, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आपल्याला दिसताना किलोमीटर पर आवर दिसत. बट रियालिटी मध्ये आपण काय मोजत असतो, वी आर मेजरिंग द करंट. आपण करंट मोजत असतो, एडी करंट. ठीक आहे, एडी करंट मोजत असतो आपण, कारण की जेवढा फास्ट टायर फिरेल तेवढा फास्ट मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. आणि आपल्याला तर माहिती आहे जेवढी फास्ट मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल तेवढा फास्ट फ्लक्स चेंज होईल, आणि जेवढा फास्ट फ्लक्स चेंज होईल तेवढा जास्त ईएमएफ डेव्हलप होईल. आणि आपला स्पीडोमीटर ऍक्च्युअल मध्ये ईएमएफ असतं मोजत असतो, आणि तो ईएमएफ आपण फक्त कॅलिब्रेट केलेला असतो किलोमीटर पर आवर म्हणजे स्पीड मध्ये. स्पीडोमीटर वर्क असं करतो. त्यानंतर अजून एक्झाम्पल्स मध्ये आहेत इलेक्ट्रिक ब्रेक्स. इलेक्ट्रिक ब्रेक्स काय असतात, आता आज बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे, काहीतरी काम चालू आहे यांचं. इलेक्ट्रिक ब्रेक्स काय असतात बघा, इलेक्ट्रिक ब्रेक्स काय असतात, तर आपले जे लोकोमोटिव्ह असतात तर ते जे हे असतात ट्रेन्स, लोकोमोटिव्ह इंजिन्स, त्यांना जर काही आपल्याला स्टॉप करायचं असेल तर इलेक्ट्रिक ब्रेक्सचा उपयोग केला जातो. कसं काय केला जातो इलेक्ट्रिक ब्रेक्सचा उपयोग, तर वेन यू वॉन्ट टू स्टॉप अ ट्रेन फर्स्ट ऑफ ऑल ते लोक इलेक्ट्रिक सप्लाय त्याला देणं बंद करतात. कारण की इलेक्ट्रिसिटीमुळे ती ट्रेन पळत असते, पण इलेक्ट्रिसिटीच बंद करून टाकली, तर इलेक्ट्रिसिटी बंद केल्यानंतर ट्रेन आता ऍक्सेलरेट नाही होणार. आता जी काही ट्रेनची स्पीड आहे ती स्पीड ती ट्रेन मेंटेन करेल, बट बिकॉज ऑफ सम एक्स्ट्रा लॉसेस, बिकॉज ऑफ फ्रिक्शन वगैरे वगैरे 90% हळूहळू कमी होईल. बट मला तर लगेच थांबवायचे, स्टेशन आलंय, आय वॉन्ट टू स्टॉप द ट्रेन क्विकली. सो मी काय करतो त्यावेळेस इलेक्ट्रिक सप्लाय काढून मी त्याला मॅग्नेटिझम, मी इलेक्ट्रोमॅग्नेट्स ऑन करतो. इलेक्ट्रोमॅग्नेट्स ऑन केल्यानंतर ते जे व्हील्स आहेत, जे व्हील्स आहेत ते चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये सब्जेक्ट होतात. ते कशात सब्जेक्ट होतात, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. अँड वेन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये व्हील्स जातील तर व्हील मध्ये एडी करंट्स बनतील. ते एडी करंट्स काय करतील, दे विल ट्राय टू अपोज द चेंज. म्हणजे व्हील पुढे जाऊन जर काही फ्लक्स चेंज होत असेल तर ते व्हीलला पुढे जाण्यापासून रोखतील आणि हळूहळू व्हील स्लो डाऊन होऊन थांबून जातो. इलेक्ट्रिक ब्रेक्स त्याचं एक एक्झाम्पल आहे. या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपल्याला कोणतंच त्याचं ऍप्लिकेशन दिलेलं नाहीये. जस्ट तुम्हाला ह्याचा मिनिंग समजला पाहिजे म्हणून मी सांगतोय वेगवेगळे ऍप्लिकेशन. या वर्षी फक्त तुम्हाला सांगितलं एडी करंट काय असतं, दॅट्स इट. एडी करंट्स बद्दल अजूनही गोष्टी असतात, लॉसेस वगैरे पण होतात, की जसं की आपण पुढे जाऊन बघणार आहे ट्रान्सफॉर्मर वगैरे काही डिव्हाइस असतात ना, त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये एडी करंटमुळे लॉसेस होतात खूप सारे, आणि ट्रान्सफॉर्मर गरम होऊन जातो उगाच. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण बघणार आहे पुढे जाऊन व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, पण ट्रान्सफॉर्मर एडी करंटमुळे गरम होऊन जातो, आणि गरम झाला ट्रान्सफॉर्मर की लॉसेस होणार एनर्जीचे. रिव्हर्स करंट दिला तर, रिव्हर्स करंट दिला तर काय होईल, ओके इलेक्ट्रिक ब्रेक्स म्हणतोय का तू, इलेक्ट्रिक ब्रेक्स म्हणतोय का, इलेक्ट्रिक ब्रेक्स मध्ये आपण समजा करंट काढून रिव्हर्स करंट दिला तर ब्रेक लागतील का असं म्हणतोय का, ओके नाही. आपण आता हा, आता हे थोडासा टेक्निकल क्वेश्चन आहे हा, की बाबा ऍक्च्युअल जे इलेक्ट्रिक ऍक्च्युअल जे ट्रेन्स असतात ते कोणता मोटर्स वापरतात. कारण की नॉर्मली काय होतं की आपण समजा आपल्याला फॅन बंद करायचं असेल तर आपण फॅन बंद करून आपण करंटला रिव्हर्स नाही करून त्याला थांबत, आपण हवेवरती सोडून देतो की तू थांबेल रेझिस्टन्स, बरोबर ना. आणखी फॅन लगेच थांबला पाहिजे आपला एम नसतो, बट नॉर्मली काही मोटर्स मध्ये रिव्हर्स करून थांबू शकतात, बट काही मोटर्सला रिव्हर्स करंट दिलं की ते बर्न होऊ शकतात. सो कोणत्या प्रकारची मोटर वापरली जाते हे बघावं लागेल, बट मला असं वाटतं की रिव्हर्स करून नाही चालणार. इलेक्ट्रॉन कोणामुळे फिरतात, इलेक्ट्रॉन कशामुळे फिरतात रे एडी करंट मध्ये, मी आता जे काही बोललो इलेक्ट्रॉन्स कशामुळे फिरतात, तर कॉईल मध्ये मी जेव्हा मॅग्नेटिक फील्ड टाकलेली
आणि मी ही मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर करंट फ्लो झाला ना, करंट फ्लो झाला. आता करंट फ्लो झाला, करंट फ्लो झाला म्हणजेच इलेक्ट्रॉन फ्लो झाले. सो फ्लक्स चेंज झाल्यावरती इलेक्ट्रॉन फ्लो होतात ना वायरमध्ये, तर इथे तेच होतं. मेटल प्लेट्स मध्ये पण खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात. सो आपण जर काही मॅग्नेटिक फील्ड चेंज केली ना, इलेक्ट्रॉन फिरतात गोल गोल. सो कशामुळे फिरतात इलेक्ट्रॉन्स? बिकॉज ऑफ फ्लक्स चेंज. फ्लक्स चेंजमुळे इलेक्ट्रॉन फिरतात, जे इथे करंट मध्ये आपण कन्स्टिट्यूट करतो. इथल्याला करंट म्हणू शकत नाही आपण, इथल्याला करंट म्हणू शकत नाही कारण की ते जागेवरच फिरतात. सो त्यांना नाव दिले एडी करंट. एडी करंट काय असतं तुम्हाला कळालं का? एडी करंट काय असतं? आता एडी करंटचा बेसिक आयडिया समजा तुम्हाला आला असेल, अँड आपल्याला समजा एडी करंट रिड्यूस करायचे. सपोज हा मेटल ब्लॉक आहे, या मेटल ब्लॉक मध्ये मला एडी करंट रिड्यूस करायचे. सो हा जो ब्लॉक आहे ना, त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये या ब्लॉकला असे मध्ये मध्ये असे स्लॉट्स पाडून टाकतात, मध्ये मध्ये कट करून टाकतात, त्याला जाळी जाळी टाईप करून टाकतात, ग्रिल टाईप असे मधून मधून कट करून टाकतात. ओके, असं केल्याने काय होतं, असं केल्याने फायदा काय होतो की इलेक्ट्रॉन, इकडचा इलेक्ट्रॉन असा जो चक्कर मारणार होता ना, हा पॉसिबलच नाही राहणार त्यासाठी, बरोबर ना. या इलेक्ट्रॉनला असं जाणं शक्यच नाही होणार, त्यामुळे तो करंट कॉन्स्टिट्यूट नाही करू शकणार. सो बरेच एडी करंट इथे स्टॉप होऊन जातील या मधल्या मधल्या ब्रेकमुळे, अँड देअरफोर एडी करंट रिड्यूस होतो. ऑब्व्हियसली मधल्या मधल्या गॅपमध्ये एडी करंट इथे होणारच आहे, एडी करंट इथे होणारच आहेत, नक्कीच होणार आहेत. बट मेजर पार्ट आपण अवॉइड करतो. बऱ्याच ठिकाणी आपण काय करणार आहे की जिथे आपल्याला एडी करंट अवॉइड करायचे असतात, तर आपण अख्खा मेटल ब्लॉक वापरतच नाही. जसं की ट्रान्सफॉर्मरमध्ये मी सॉफ्ट आयन कोर ठेवणार आहे. आय वॉन्ट टू कीप अ लार्ज आयन चा कोर. आय विल नॉट प्लेस अ होल आयन क्यूब. व्हॉट आय विल डू इज आय विल यूज अ लॅमिनेटेड कोर. लॅमिनेटेड आयन कोर वापरणार आहे. लॅमिनेटेड आयन कोर का वापरणार आहे मी पुढे जाऊन, आय विल टेल यू. व्हॉट इज द होल आयन क्यूब? होल आयन क्यूब मध्ये एडी करंट खूप बनू शकतील मध्ये मध्ये. टू अवॉइड दॅट काय केलं जातं, तर आयन कोरला आयन कोर मध्ये काय केलं जातं बघा, मध्ये मध्ये एक नॉन कंडक्टिंग मेटल, नॉन कंडक्टिंग शीट्स टाकल्या असतात. नॉन कंडक्टिंग इथे असे शीट्स टाकलेले असतात. यामुळे काय होतं की एडी करंट बनण्यापासून, एडी करंट बेसिकली कमी होऊन जातात या प्रकारच्या कन्स्ट्रक्शनमुळे. एडी करंट रिड्यूस करता येतात आपल्याला बाय दिस वे. ओके, सो एडी करंट बद्दल जास्त तर आपल्याला यावर्षी इन्फॉर्मेशन दिली नाहीये, बट स्टील वी हॅव सीन, येस, सिलिकॉन शीट्स. ओके, व्हेरी गुड, वरुणनी मला इन्फॉर्मेशन दिली की हे सिलिकॉन शीट्स कुठ करतात. आता सिलिकॉन इज नॉट अ गुड कंडक्टर, इट इज अ सेमी कंडक्टर, और इनफॅक्ट प्युअर सिलिकॉन इज अ बॅड कंडक्टर. प्युअर सिलिकॉन बिलकुल बॅड कंडक्टर आहे. समजलं का बेसिक्स ऑफ एडी करंट? कळाले का तुम्हाला बेसिक्स? सो एडी करंट मध्ये 12.10 पेज नंबर 277 वरती यु विल फाइंड दिस एडी करंट कॉन्सेप्ट. हार्डली त्यांनी दिलंय तुम्हाला दोन पॅराग्राफ मध्ये समजवलंय, बस दॅट्स इट. ना कुठलं ऍप्लिकेशन, ना काही ना काही. मागच्या वर्षी तरी खूप जास्त चांगलं एक पेज भरून होतं, या वर्षी त्यांनी त्याला कमी करून टाकलं. आता बघा, हा त्यांनी हे एक एक्झाम्पल पण घेतलं, मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. इमॅजिन करा देर इज अ मेटल प्लेट, यू हॅव अ मेटल प्लेट, अँड दिस मेटल प्लेट इज सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड. आणि ही मेटल प्लेटला मी काय करणार आहे, असं ऑसिलेट करणार आहे, इथून सोडणार आहे. इट विल गो ओव्हर हियर and it will oscillate in this way. Ata samjha mi oscillation chalu kela tar neglect kara air resistance vagere neglect kara tar hyacha oscillation will be sustained. Oscillation hot rahil a khup vela nantar air resistance vagere mule it will stop, but for large time it will keep on oscillating. Khup vela sathi to oscillate hot rahil.
आता मी ठरवलं की ठीक आहे, या प्लेटला ऑसिलेट होते ना, मी मध्ये टाकून देतो मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड अशी क्रॉस टाकली काय, परपेंडिक्युलर टू द प्लेट. आता काय होईल बघा, वेन द प्लेट इज आउटसाइड द मॅग्नेटिक फील्ड, इथे बघा काय, वेन द प्लेट इज आउटसाइड द मॅग्नेटिक फील्ड, आणि इथून आता खाली येते प्लेट, अशी येते, अशी येते, अशी येते. आता इथून काय होणार आहे, प्लेट विल स्टार्ट एंटरिंग मॅग्नेटिक फील्ड. ऍज द प्लेट विल स्टार्ट एंटरिंग मॅग्नेटिक फील्ड, या प्लेटमध्ये कोणते करंट सेट होतील, या प्लेटमध्ये एडी करंट सेट होतील, एडी करंट. अँड दोज एडी करंट अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ काय करतील, दे विल अपोज द मोशन. ते म्हणतील प्लेटला तू नको येऊ फील्ड मध्ये, बिकॉज फील्ड मध्ये आल्यामुळे फ्लक्स वाढतोय, दे विल ट्राय टू अपोज द फ्लक्स. सो ते काय करतील, या प्लेटवरती असा फोर्स एक्झर्ट करतील, असा वाला. त्यामुळे ही प्लेट खाली जाताना स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन होऊन जाईल, आणि नंतर त्याचा अँप्लिट्यूड कमी होऊन जाईल स्लो डाऊन झाल्यामुळे. नेक्स्ट अँप्लिट्यूड अजून कमी होऊन जाईल, त्याच्या पुढचा अँप्लिट्यूड अजून कमी होऊन जाईल, आणि फायनल इट विल स्टॉप. सो पटकन चार पाच ऑसिलेशन नंतर द प्लेट स्टॉप. का स्टॉप होती कळालं का प्लेट तुम्हाला, वाय द प्लेट स्टॉप, बिकॉज चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये जशी प्लेट एंटर करते, एडी करंट्स आर सेटअप सच दॅट दे विल ट्राय टू अपोज द मोशन. ते मोशनला अपोज करतील अँड देअरफोर ते पटकन प्लेटला थांबवतील. इज इट क्लिअर गाईज? येस. असं का झालं, पटकन का थांबली प्लेट, बिकॉज मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर का थांबली? ओके, नाव सी, नाव इफ द सेम प्लेट इज सस्पेंडेड सस्पेंड केली सेम प्लेट, मॅग्नेटिक फील्ड पण लावली, आपण ऑब्झर्व केले मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर त्याचं डॅम्पिंग होतं. काय होतं? डॅम्पिंग. बट मला एडी करंटचा इफेक्ट कमी करायचा आहे, सो मी ठरवलं की मी या प्लेट्समध्ये काय करतोय बघा, या प्लेट्समध्ये आय विल पुट सम स्लॉट्स. प्लेटमध्ये मी काय पुट करतोय, स्लॉट्स पुट करतोय, असे. म्हणजे प्लेटला मी मधून ब्रेक करून टाकतो, म्हणजे एडी करंटचे चान्सेस कमी होतील ना, समजतंय का? एडी करंटचे चान्सेस कमी होतील. आता काय होईल, आता मी या प्लेटला ऑसिलेट केलं ना, इट इज ऑब्झर्व दॅट की आता प्लेट ऑसिलेट होताना पूर्वीसारखी ऑसिलेट होत आहे, बिकॉज आता एडी करंट बनणार नाहीये. सो इवन दो मॅग्नेटिक फील्ड लावली आहे अजून पण, बट मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करताना द चान्सेस ऑफ एडी करंट कमी आहेत, सो डॅम्पिंग कमी होईल. म्हणजे एवढं डॅम्पिंग होणार नाही, स्लोली स्लोली डॅम्प होऊन इट विल स्टॉप. म्हणजे आधी असं 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 पाच ऑसिलेशन थांबलं असेल, आता असं 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 असं, इट विल ऑसिलेट फॉर सम टाइम अँड फायनल इट विल स्टॉप. ठीक आहे, आणि या दोघांमध्ये डिफरन्स कळाला का तुम्हाला, हे पटकन ऑसिलेट होऊन का थांबलं, क्विक डॅम्पिंग का झालं, बिकॉज ऑफ एडी करंट. आपण एडी करंटचा सोर्सच कट करून टाकला, त्या मेटल प्लेटच्या मध्ये गॅप्स क्रिएट केले, मध्ये मध्ये होल्स क्रिएट केले, स्लॉट्स क्रिएट केले. सो द मेटल प्लेट which was the whole metal plate, now it is no longer the whole metal plate. इथे काय होतं बघा, जेव्हा होल मेटल प्लेट होती ना, तेव्हा कोणता पण इलेक्ट्रॉन तुम्ही घ्या रे, कोणता पण इलेक्ट्रॉन घ्या, तुम्हाला पाहिजे तो इलेक्ट्रॉन घ्या, तो लगेच जागेवरती गोल फिरत होता, तो जागेवरती गोल फिरायचा एडी करंट मुळे. सो खूप सारे करंट बनत होते. पण जर मी या मेटल प्लेटला, या मेटल प्लेटला समजा मी असे मध्ये मध्ये मी स्लॉट्स बनवून टाकले, तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन्सला तर गोल फिरायला जागाच राहणार नाही ना जास्त. असे स्लॉट्स बनवून टाकले मध्ये मध्ये मी, तर इलेक्ट्रॉनला गोल फिरायला जागा राहणार नाही, देअरफोर इलेक्ट्रॉन एडी करंट जास्त कॉन्स्टिट्यूट करणार नाही, त्यामुळे डॅम्पिंग जास्त होणार नाहीये. इज इट क्लिअर? डॅम्पिंग जास्त होणार नाही, इज इट क्लिअर गाईज? कारण की बघा ना, इथला इलेक्ट्रॉन एखादा पकडून बघू आपण, एखादा इलेक्ट्रॉन पकडू आपण, हा बघा हा इलेक्ट्रॉन, हा म्हणतोय मला चक्कर मारायचे, बट तो हवेमध्ये थोडी जाणार आहे, इट कॅनॉट लीव द कंडक्टर, राईट? सो इथे त्याचं मोशन स्टॉप होऊन जात. सो इट इज नॉट कॉन्स्टिट्यूटिंग एनी करंट, करंट कॉन्स्टिट्यूट नाही केल्यामुळे लेन्स लॉ प्रमाणे तो त्याला रेझिस्ट नाही करणार वगैरे, त्यामुळे इथे डॅम्पिंग कमी होणार. ठीक आहे, हे समजले का सगळ्यांना? सो आजच्या सेशनमध्ये आपण म्युच्युअल इंडक्शन स्टार्ट नाही करत आहे, आपण असे टाइमपास पॉईंट बघतोय, कारण की आज
सॅटरडे संडे सुट्टी असते, आज शेवटचं सेशन आहे, मंडेला आपण म्युच्युअल स्टार्ट करू, मंडे ट्यूजडे मध्ये संपून जाईल. आता बघा अजून एक पॉईंट सोडला होता मी, तो होता 12.9 पॉईंट नंबर, तो होता इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. काय आहे हा प्रकार इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर, सांगतो तुम्हाला शॉर्टमध्ये काय आहे, जास्त काही एवढं भारी नाही, ठीक आहे. बट वी हॅव सीन दॅट मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा आपण एखादी कॉईल ठेवतो अँड इफ आय पुल दॅट कॉईल आउटसाइड, ठीक आहे, इफ दिस इज अ कॉईल अँड इफ आय पुल दिस कॉईल आउटसाइड, म्यूट ठेवा प्लीज. वॉट वी हॅव टू डू इज वेन एव्हर वी अप्लाय फोर्स, मला इथं कॉन्स्टंट वेलॉसिटी मूव्ह करायचं काय, तर या पी क्यू आर एस कॉईल वरती कॅन एनी वन टेल मी कोणत्या वायर वरती ई एम एफ विल बी इंड्यूस्ड. हा अथर्वाचा डाऊट आहे सर, स्लॉट्स मुळे ज्या पर्पज साठी मेटल प्लेट वापरलेली तो इफेक्ट होईल, येस नक्कीच इफेक्ट होईल, करेक्ट, नक्कीच इफेक्ट होईल. बट लॉसेस म्हणजे आपण ऑप्टिमम सोल्युशन बघतो की लॉस पण कमी झाला पाहिजे आणि ज्या पर्पज साठी आपण मेटल प्लेट वापरतोय तेवढी मेटल प्लेट पण मिळाली पाहिजे आपल्याला, ठीक आहे ना. सो त्याप्रमाणे आपण सिलेक्शन करतो. आता या वायर वरती जी पी एस वायर आहे ना, पी एस वायर, ही पी एस वायर जी आहे लेंथ एल ची आहे, त्याच्यावरती बी एल व्ही एवढी ई एम एफ इंड्यूस होणार आहे, हे आपण ऑलरेडी डिराईव्ह करून बसलोय. बी एल व्ही एवढा ई एम एफ इंड्यूस होणार आहे. सो समजा बी एल व्ही इंड्यूस होणार आहे ई एम एफ, तर इथे मी ड्रॉ करून दाखवतो. सपोज मी काय करतोय, मी ही जी कॉईल आहे ना पी क्यू आर एस ला, त्याला मी इथून रेझिस्टन्स लावून टाकतोय, म्हणजे मला करंट वगैरे मोजता येईल. पी क्यू आर एस, दिस इज अ रेझिस्टर आर, काय आर इज अ रेझिस्टर, करंट इज गोइंग टू फ्लो इन दिस कॉईल. ई एम एफ आपण कॅल्क्युलेट केलाय, कॅन यू टेल मी हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. करंट इज डिफाइंड एज वोल्टेज अपॉन रेझिस्टन्स, ओहम्स लॉ प्रमाणे इट इज वोल्टेज अपॉन रेझिस्टन्स, सो आय कॅन राईट इट एज बी एल व्ही बाय आर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉईल व्हेन आय एम पुलिंग इट आउट. मी जसं याला बाहेर ओढतोय याच्यावरती ई एम एफ इंड्यूस होतोय, याच्यावरती ई एम एफ इंड्यूस झाला, याला रेझिस्टन्स आहे आर, सो या कॉईल मध्ये करंट फ्लो झाला, किती करंट फ्लो झाला, बी एल व्ही बाय आर, ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्ही, ठीक आहे. आता पहा पुढे, आता बी एल व्ही बाय आर हा तर करंट झाला, ठीक आहे, करंट झाला. आपण या पर्टिक्युलर वायर वरती करंट कॅल्क्युलेट केलेला आहे बी एल व्ही बाय आर, वी हॅव कॅल्क्युलेटेड करंट. आपल्याला या वायरवरचा फोर्स काढायचा की आपण किती फोर्स लावला पाहिजे, आपल्याला वर्क किती करावं लागणार आहे, हाऊ मच वर्क वी नीड टू परफॉर्म, इथून कितीचा फोर्स लावला मी, तर आपण बघितलेलं डेरिव्हेशन मध्ये हाऊ मच फोर्स आय शुड अप्लाय, जेवढा इथे ऑपोजिट फोर्स लागतोय तेवढा मिनिमम, आणि त्या फोर्सचा फॉर्म्युला असतो बी आय एल साइन थीटा. इथे अँगलचा सीन नाहीये, सो नुसता बी आय एल इज द फोर्स रिक्वायर्ड, आणि हा जो फोर्स रिक्वायर्ड आहे आय कॅन कॅल्क्युलेट बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज, बी इज बी नो प्रॉब्लेम, किती करंट फ्लो होतोय ह्याच्यामध्ये, करंट फ्लो होतोय बी एल व्ही बाय आर, अँड वॉट इज द लेंथ, लेंथ इज एल. सो काय बनतोय फॉर्म्युला, फॉर्म्युला बिकम्स फोर्स जेवढा मी लावतोय इट बिकम्स बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही बाय आर, दिस मच फोर्स इज अप्लाइड, एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याला या डेरिव्हेशन मध्ये फक्त एकच गोष्ट विचारली आहे की व्हॉट इज द पॉवर, कितीच्या पॉवर म्हणजे कितीच्या रेटनी वर्क करावं लागतं, रेट ऑफ वर्क डन इज पॉवर, राईट, सो कितीच्या रेटनी वर्क करावं लागतं म्हणजे किती पॉवर लागते, तर पॉवरचं डेफिनेशन असतं फोर्स इंटू ज्या वेलॉसिटीने तुम्ही त्याला मूव्ह करताय, एफ डॉट व्ही असतं पॉवर. सो मी ह्या पर्टिक्युलर कॉईलला किती फोर्स लावतोय, एवढा फोर्स लावतोय, कितीच्या स्पीडनी मूव्ह करतोय कॉन्स्टंट पीच्या स्पीडने, त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला मी, काय उत्तर येईल बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर, दिस इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर. अँड हे तुम्हाला या 12.9
आजच्या डेरिवेशन मध्ये हे डिराइव करून दिलेलं आहे. हे डिराइव करून दिलेलं आहे आपल्याला या पर्टिक्युलर डेरिव्हेशन मध्ये. आपण हे डेरिव्हेशन ऑलरेडीच करून बसलो होतो ई इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी चा प्रूफ जेव्हा आपण केलेलं तेव्हा वी हॅव ऑलरेडी डन दिस डेरिव्हेशन. फक्त इथे त्यांनी पुढे जाऊन पॉवर कॅल्क्युलेट केलेली आहे. शॉर्ट मध्ये एकदा परत सांगतो मी हे डेरिव्हेशन बघा. शॉर्ट मध्ये एकदा परत सांगतो हे डेरिव्हेशन. तुम्ही हवं तर पहिलं लिहून घ्या हे डेरिव्हेशन. 12.9 मध्ये यू विल फाइंड दिस. ओके. डाउट असा आहे की एडी करंट एसी असतात का डीसी असतात. तर एडी एडी करंट जे आहेत ना एडी करंट ऑल्टरनेटिंग का डायरेक्ट आहे हे सांगणं अवघड थोडस. पण असं कोणतं तो कोणत्या टाईपचा करंट नाही म्हणता येणार. डायरेक्ट आणि एसी मध्ये डायरेक्ट आणि ऑल्टरनेटिंग मध्ये फरक काय असतो की त्यांची डिरेक्शन रिव्हर्स होऊ शकते का. तर एडी करंट मध्ये डिरेक्शन एकच राहते पण ती डिपेंड करते फील्डच्या व्हॅल्यूज. फील्ड इन्क्रीजिंग असेल आणि परत डिक्रीजिंग असेल तर करंट रिव्हर्स पण होऊ शकतो. असा असा करंट चेंज होऊ शकतो ठीक आहे. बट असं काही बायफर्केट नाही करत आपण की एडी करंट इज एसी ऑर डीसी. सी मी एकदा डिराइव करतो परत एकदा आहे फास्ट मध्ये. आपण काय म्हणालो की इफ यू हॅव अ कॉइल प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड चा मॅग्नेटिक फ्लक्स त्या कॉइल मधनं कॉन्स्टंट आहे नो करंट इज गोइंग टू फ्लो एव्हरीथिंग इज फाईन काही होणार नाही. बट ऍज सून ऍज आय विल स्टार्ट पुलिंग दिस कॉइल आउटसाइड आता प्रॉब्लेम क्रिएट होणं चालू होणार आहे बिकॉज नाव आय एम चेंजिंग द फ्लक्स. आणि त्यामुळे या कॉइल पी क्यू आर एस मध्ये काय होणार आहे या कॉइल पी क्यू आर एस मध्ये ई एम एफ इज गोइंग टू इंड्यूस करंट इज गोइंग टू इंड्यूस. आणि आपण हे ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे की फ्लक्स वगैरे किती असतो. तर जसं मी याला बाहेर पुल करीन ना तसं हाउ मच ई एम एफ इज इंड्यूस जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्याचं आपण प्रूफ केलं आहे डिराईव्ह केलं आहे त्याचं उत्तर येतं बी एल व्ही. बी एल व्ही कसं आलं हे पण सांगतो. चला मी सगळ्यांना हे माहितीये का ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी असतं हे सगळ्यांना माहिती राईट. मॅग्नेट्यूड वाईज डोंट वरी अबाउट द सायन्स. मॅग्नेट्यूड वाईज डी फाय बाय डी टी असतं. आता फ्लक्स किती असतो बघा. फ्लक्स असतो बी इंटू ए मॅग्नेटिक फील्ड बी इंटू एरिया. किती एरिया आतमध्ये आहे या कॉइलच्या. आता एल त्याची लेंथ आहे एक्स त्याचं डिस्टन्स आहे. हे तर किती आहे आतमध्ये बी एल एक्स एवढा फ्लक्स सध्या आतमध्ये लिंक्ड आहे बी एल एक्स. आणि मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना जर तर डी फाय बाय डी टी काय मिळेल मला. डी फाय बाय डी टी मला मिळेल बी एल कॉन्स्टंट. बी एल कॉन्स्टंट आणि डी एक्स बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ एक्स काय असतो रे व्हेलॉसिटी असतो. सो ई एम एफ इज इक्वल टू बी एल व्ही
हे तर आपण ऑलरेडी पार्ट केलं असं मी अज्यूम करून तुम्हाला सांगितलेलं, पण आता डिराईव्ह करून पण दाखवलं तुम्हाला मी कसं आणलं. ठीक आहे, एवढा ईएमएफ डेव्हलप होणार या कॉईल मध्ये, पिंक कलरच्या कॉईल मध्ये या पी क्यू वायरचा एवढा ईएमएफ डेव्हलप होणार. क्यू आर वायर वरती ईएमएफ डेव्हलप होणार नाही, पी एस वरती ईएमएफ डेव्हलप होणार नाही, आर एस वरती होणार नाही, फक्त क्यू पी क्यू वरती होणार आहे. कारण की तोच फ्लक्स लाईन्स कट करत चाललाय, बाकी कोणी फ्लक्स लाईन कट करत नाही. नीट बघा, फक्त पी क्यू वायर फ्लक्स कट करत चालली आहे. सो पी क्यू वायरच्या अक्रॉस एवढा ईएमएफ डेव्हलप होईल. आता जर या वायरचा रेझिस्टन्स आर असेल तर या वायर मधनं किती करंट फ्लो होईल, तर करंट इझिली कॅल्क्युलेट करता येतो आपल्याला ईएमएफ अपॉन रेझिस्टन्स करून, बी एल व्ही बाय आर करून एवढा करंट फ्लो होणार आहे. आता या करंट फ्लो झाल्यामुळे ऑन दिस पर्टिक्युलर कॉइल फोर्स इज गोइंग टू ऍक्ट. करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली की त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो, आणि जर मला या कॉइलला कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव्ह करायचं असेल तर मला त्याच्यावरचा फोर्स झिरो करावा लागेल ना. झिरो, नेट फोर्स झिरो असेल तरच वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. सो आय हॅव टू अप्लाय एक्झॅक्टली इक्वल अँड ऑपोजिट फोर्स, आणि तो असतो बी एल बी आय एल. एवढा फोर्स लागतो लेफ्ट डिरेक्शन मध्ये, मला तेवढाच फोर्स राईट डिरेक्शन मध्ये लावा लागेल. आणि तो फोर्स जर काही मी कॅल्क्युलेट करायला गेलो तर बीच असतो. करंट किती आहे, करंट करंट आहे बी एल व्ही बाय आर इंटू एल, जो एल आहे. सो हाऊ मच फोर्स आय एम अप्लाइंग टू पुल दॅट कॉइल कॉन्स्टंट स्पीड नी, आय एम अप्लाइंग फोर्स बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही बाय आर, एवढा फोर्स मी लावतोय. आणि मी फोर्स जेव्हा लावतो तर ती कॉइल कितीच्या स्पीडनी मूव्ह होतीये, मी फोर्स लावल्यामुळे कॉइल वेलॉसिटी व्ही नी मूव्ह होतीये, आणि त्यामुळे मी पॉवर किती एक्झर्ट करतोय, पॉवर म्हणजे वर्क डन पर युनिट टाइम, तर त्याचा फॉर्म्युला असतो फोर्स डॉट वेलॉसिटी. आणि जर मी या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला तर बघा ना, दोन्ही पॅरल असल्यामुळे कॉस कॉस झिरो तर वनच राहणार आहे, फक्त डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. आन्सर काय बनेल, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. इज इट क्लिअर द डेरिव्हेशन पार्ट? येस, कोणाला काही डाऊट आहे का डेरिव्हेशन मध्ये? समजलं आता? पॉवर रिक्वायर्ड टू पुल अ कॉइल आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड. साक्षी बघ, पहिलं तर आपल्याला कॉन्स्टंट वेलॉसिटीनी मूव्ह करायचंय त्याला. जर मला त्याला कॉन्स्टंट वेलॉसिटीनी मूव्ह करायचं आहे तर किती ईएमएफ डेव्हलप होणार तो आपण काढलाय, त्या ईएमएफमुळे किती करंट फ्लो होणार आहे तो पण कॅल्क्युलेट. म्हणजे करंट बेसिकली वेलॉसिटीवर डिपेंड करतोय. मी जर काही त्याला फास्ट मूव्ह केलं तर करंट जास्त वाढणार आहे. सो आपण कॉन्स्टंट स्पीडनी त्याला मूव्ह करतोय, त्यामुळे आपल्याला एक कॉन्स्टंट करंट जनरेट होतोय, आणि या कॉन्स्टंट करंटमुळे एक कॉन्स्टंट फोर्स डेव्हलप होतो, आणि हा कॉन्स्टंट फोर्स कॅन्सल करण्यासाठी मला तेवढाच कॉन्स्टंट फोर्स लावावा लागतो. सो दॅट वेलॉसिटी विल रिमेन कॉन्स्टंट. वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवायला फोर्स कॉन्स्टंट लावा लागतो. सो तुझा डाऊट आहे, फोर्स इज कॅल्क्युलेटेड फॉर कॉन्स्टंट वेलॉसिटी? येस, वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मला फोर्स झिरो करावा लागणार आहे ना. तर लेफ्टला तर तो लागतोय फोर्स मॅग्नेटिक फील्डचा, मला त्याला कॅन्सल करायला तेवढाच फोर्स राईटला लावा लागेल, तर फोर्स झिरो बनेल. सो फोर्स इज कॅल्क्युलेटेड फॉर दॅट वेलॉसिटी, करेक्ट. ठीक आहे, सो
आता फक्त म्युच्युअल इंडक्शन आणि त्याच्या पुढचं राहिलं आहे. आणि अजून एक मधला पॉइंट मी स्किप केलाय, तो आहे पॉइंट नंबर, मी सांगतो तुम्हाला काय आहे तो पॉइंट, तो आहे पॉइंट नंबर 12.6, इंड्यूस्ड ईएमएफ इन अ स्टेशनरी कॉइल बाय चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. तो पॉइंट पण आपण असंच कव्हर करून टाकू. पुढे म्युच्युअल इंडक्शन स्टार्ट करू मंडे पासून, ठीक आहे. सो सॅटर्डे संडे काही नाही, मंडेला क्लास असेल, मंडेला वी विल स्टार्ट विथ म्युच्युअल इंडक्शन. हा लेसन थोडासा मोठा आहे आणि हा लेसन इनफॅक्ट यावर्षी खूप जास्त ऍडिशन आहे, एक्सपेक्टेड नव्हती एवढी ऍडिशन. जर मागच्या वर्षीचा ईएमआय तसाच राहिला असता ना, अख्खा ईएमआय जो आहे ना तो अख्खा ईएमआय ह्याच्यापेक्षा छोटा होता. आतापर्यंत संपला असता ईएमआय, म्हणजे ईएमआय आणि एसी मिळून त्यांनी दोन लेसन मध्ये त्याला कन्वर्ट केलंय आणि नुसता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनलाच खूप वाढवलं आहे, खूप सारा एक्स्ट्रा डेटा दिला आहे. सो ठीक आहे, एक प्रकारे चांगलं पण आहे की आपण जे लोक जेई प्रिपेअर करतायत, नीट प्रिपेअर करतायत, त्यांचा इथेच होऊन जातो ऑलरेडी. सो नो प्रॉब्लेम. सो वी विल एंड द सेशन, वी विल मीट टुमॉरो, सॉरी मंडे, ठीक आहे. चलो गाइज एंड करतो, बाय बाय.